नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान संदर्भामध्ये आणि देशातील हवामान संदर्भात अतिशय थोडक्यामध्ये अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघू शकता की बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण भारताच्या दरम्यान म्हणजे तामिळनाडूच्या टोकाच्या दरम्यान आणि अंदमान निकोर वेटांच्या दरम्यान पावसाची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे त्यामुळे लवकरच दक्षिण भारतात पावसात जोर वाढेल समोरील उपग्रह छायाचित्रानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आता पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे आणि याचा खास करून दक्षिण भारतात प्रभाव पडणार आहे त्याचवेळेस वेळेस डब्ल्यू डीदेखील उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे आपण पुढील केवळ अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज पाहणार आहोत आपण बघतोत की तीस तारखेला जी एफ एस मॉडेलनुसार तीस तारखेला तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश रायलसीमा या राज्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे बंगालच्या उपसागरात नवीन पावसाचं क्षेत्र तयार होत आहे आपण एकतीस तारखेची प्रसिद्धी बघतो जवळपास तामिळनाडू केरळ या विभागात पावसाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे या दोन्ही दिवशी महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज नाही जे एफ एस मॉडेलच्या मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात थंडीचा प्रभाव वाढतो आहे त्यामुळे शेती कामासाठी अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे गहू हरभरा पेरण्यासाठीसुद्धा सुद्धा हे वातावरण अतिशय उपयुक्त आहे तीस तारखेच्या तुलनेत एकतीस तारखेला महाराष्ट्रात खूप थंडी असणार आहे विदर्भामध्ये सुद्धा खूप थंडी असणार आहे खास करून अमरावतीच्या उत्तरेला खूप मोठ्या प्रमाणात थंडी निर्माण होण्याची शक्यता आहे ईशान्येकडून जोरदार वाऱ्यांचा प्रवाह दक्षिण भारतावर येतो आहे आणि यातूनच पुढील अठ्ठेचाळीस तासात बंगालच्या उपसागराच्या मध्यभागात एक चक्रकार स्थिती निर्माण होईल या चक्रकार स्थितीमुळे दक्षिण भारतामध्ये जोरदार पावसाळ तयार होईल अशी शक्यता आहे आपण केवळ पुढील अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज आज बघणार आहोत आणि यापुढेही अठ्ठेचाळीस तासाचा अंदाजच बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपण तीस तारखेची परिस्थिती बघतो तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती नाही परंतु ठिकठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण एकतीस तारखेची परिस्थिती बघतो एकतीस तारखेला बंगालच्या उपसागरात एक स्थिती निर्माण होते आणि या चक्रकार स्थितीमुळे महाराष्ट्रात असलेला संभव्य पाऊस येण्याची शक्यता नाही मात्र एक तारखेला आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती मात्र निर्माण होण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार आपण थोडा एक आणि दोन तारखेचा अंदाज घेऊयात आपण बघतो की एक तारखेला सोलापूर सांगली लातूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्याच्या दक्षिणीपट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे दुसऱ्या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही दोन तारखेलासुद्धा आपण तीच परिस्थिती बघतो आहोत या मॉडेलनुसार आपण थोडा पुढचा अंदाज चार दिवसाचा यासाठी बघतो थोडा आपल्याला अंदाज येईल आपण बघतो आहोत की फारसा पावसाचा प्रभाव पुढील अठ्ठेचाळीस तासात किंवा अगदी चार दिवसात निर्माण होणार नाही केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात थोडी ढगाळ प्रसिद्ध निर्माण होईल त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पावसाची धास्ती ठेवू नये उद्या सकाळी या मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये अठरा ते सोळा अंशेच्या दरम्यान वेगवेगळ्या जिल्ह्यात तापमान राहण्याची शक्यता आहे एकतीस तारखेला सोळा अंशापर्यंत तापमान खाली येईल म्हणजे एक दोन टक्क्याची घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण या दोन दिवसात अधिक वाढण्याची शक्यता आहे या व्हिडिओमधील माहिती आपल्यास महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज